राज्य उत्पादन शुल्क विभागाने 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात धाडसत्र आयोजित करून एकूण 14 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि सदर कारवाईत एकूण 669,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. काल पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ ब भरारी पथक तसेच सीमा तपासणी नाक्याच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा व वर्जी तांडा तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील गुडवंची तांडा या ठिकाणी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून त्या ठिकाणाहून जवळपास 21,000 लिटर गुड मिश्रित रसायन तसेच 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच निरीक्षक माडशिरस या विभागाच्या निरीक्षक श्री SS कदम यांनीही 2 मोटरसायकल वाहतूकचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे. सदर कारवाईत त्यांनी हातभट्टी दारू तसेच देशी दारू पण जप्त केलेली आहे. तसेच पंढरपूर विभागाने काल सावळेश्वर मोहोळ या ठिकाणी एका व्यक्तीस हातभट्टी दारूची विक्री करताना गुन्हा नोंद केलेला आहे. हातभट्टी दारू, अवैध दारू, बनावट दारू तसेच परराज्यातील मद्याविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांना जर अशी अवैध बनावट दारू विक्रीबाबत किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास या विभागात त्याची माहिती देण्यात यावी, त्यावर परिणामकारक कारवाई या विभागाकडून करण्यात येईल. सदर कारवाईत एकूण 14 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि त्यात 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.